हेलो डियर स्टूडेंट्स, वी आर गोइंग टू लर्न मैथ्स बुक पेज नंबर 17. द नेम ऑफ लेसन, नेम ऑफ द लेसन द एक्सपांडेड फ्रॉम ऑफ ए नंबर. लेसन नेम इज द एक्सपांडेड फॉर्म ऑफ ए नंबर. एक्सपांडेड मीन्स काय रे? एक्सपांडेड मीन्स बघा, एक्सपांडेड एक्सपांडेड मीन्स काय? विस्तारित रूप. मग कोणाचे? ऑफ ए नंबर. ऑफ ए नंबर या संख्येचे काय करायचे? आपल्याला विस्तारित रूप करायचे आहे. चिल्ड्रन्स, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघा, आपण मागच्या लेसनमध्ये काय शिकलो होतो रे? व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्लेस व्हॅल्यू, म्हणजे संख्येचे स्थानिक किंमत म्हणजे काय. तर तेव्हाच तुम्हाला हा लेसन द एक्सपांडेड फॉर्म हा लेसन समजणार, अभ्यासणार आहोत, म्हणजे अभ्यास करता येणार आहे तुम्हाला. तो लेसन तुम्हाला चांगला समजला असेल तर हा लेसन तुम्हाला चांगला समजणार आहे. द लेसन नेम इज एक्सपांडेड फॉर्म ऑफ ए नंबर. बघा, विस्तारित रूप आपण बेरजेच्या रूपात मांडत असतो. विस्तारित रूप आपण बेरजेच्या रूपात मांडतो म्हणजेच काय? विस्तारित रूप म्हणजेच काय? एक्सपांडेड फॉर्म. तर चला शिकूया द एक्सपांडेड फॉर्म. खाली क्वेश्चन दिलेले आहेत बघा, मी ते क्वेश्चन रीड करते. द प्लेस व्हॅल्यू ऑफ 3 इन द नंबर 35 इज 30, म्हणजेच काय रे? द प्लेस व्हॅल्यू ऑफ इन द नंब 35 इज 30 म्हणजेच काय? 3 स्थान काय आहे? दशक आहे. 3 स्थान काय आहे? दशक आहे. 3 tens आणि 5 units. 35 म्हणजे 3 tens 5 units. आणि प्लेस व्हॅल्यू काय आहे? 5 इज अ युनिट प्लेस. 5 इज अ युनिट प्लेस. द प्लेस व्हॅल्यू ऑफ 5 इज अ 5. देअर फोर द नंबर 35 मीन्स 30 प्लस 5 इज कॉल्ड द एक्सपांडेड फॉर्म ऑफ 35. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, सोपं आहे की नाही? अवघड काही नाही. नेक्स्ट, द एक्सपांडेड फॉर्म ऑफ 94 इज 90 प्लस 4. बघा, 90 प्लस 4, 9 tens अँड 4 units. काय आहे? 9 tens. 9 tens म्हणजे 90. 4 tens 4 units. यालाच आपण काय म्हणतो? द एक्सपांडेड फॉर्म. 35 प्लस यालाच आपण या संख्येचे विस्तारित रूप असे म्हणतो. 94 इक्वल एक्सपांडेड कसे येणार? 90 प्लस 4 म्हणजेच 94. नेक्स्ट, द एक्सपांडेड फॉर्म ऑफ 60. बघा, 60 काय सांगितले? 6 प्लस 0. 6 tens प्लेस अँड 0 युनिट प्लेस. 6 काय आहे? टेन्स प्लेसला आहे अँड 0 युनिट्स प्लेसला आहे. खाली बघा, एक्झाम्पल दिलेले आहेत. 35 सर्कलमध्ये काय दिलेलं आहे? 35 काय दिलेलं आहे? 35 म्हणजेच काय? 3 tens 5 units. 3 tens 5 units. 30 and 5 म्हणजेच हे वर्ड्समध्ये कसं राईट करायचं? 30 and 5. 30 प्लस 5 आले की नाही? 30 प्लस 5. बघा, 30 प्लस 5. नेक्स्ट एक्झाम्पल, बॉक्समध्ये कोणता नंबर दिलेला आहे? 24. 20 and 4 म्हणजे 2 tens 4 units. 2 tens 4 units. मग कसं वर्ड्समध्ये राईट करायचं? 20 and 4. 20 and 4. 20 प्लस
4 बघा 20 प्लस 4 दाखवले की नाही एक्सपांडेड मग कसं केलं त्याचं 20 प्लस 4 नेक्स्ट एग्जांपल 73 7 टेन्थ प्लेस आणि 3 युनिट प्लेस 7 कोठे आहे 10th प्लेसला आहे आणि 3 युनिट प्लेसला आहे म्हणजे 7 हा दशक स्थानी आहे आणि 3 एकक स्थानी आहे म्हणजे 70 प्लस 3 नेक्स्ट एग्जांपल 49 4 प्लेस कोणते 10th प्लेस 4 अंकाचे स्थान कोणते आहे दशकाचे आहे म्हणजेच 40 अँड 9 काय आहे हाऊ मेनी युनिट्स 9 म्हणजे युनिट्स किती आहेत 9 म्हणजेच 9 काय आहे युनिट 40 अँड 9 40 प्लस 9 द एक्सपांडेड फॉर्म कसे येणार 40 प्लस 9 नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे From the above, can you see that the expanded form of 35 is 30 plus 5. Next, 73, 70, 7 10th place and 3 unit place, manje 70. 24 is 2 10th place lai ani 4 unit place lai. 2चं काय येणार 20 प्लस 4 24 आणि नेक्स्ट एक्झाम्पल 49 म्हणजेच 4 10th प्लेस आणि 9 युनिट प्लेस म्हणजेच 49 40 प्लस 9 कोणतं दिलेलं आहे 40 प्लस 9 बघा नेक्स्ट क्वेश्चन Write the expanded form of the following numbers. Numbers, number in words, expanded form. First example आपल्याला करून दिलेलं आहे. कोणता आहे रे फर्स्ट 32 म्हणजेच काय 3 10th प्लेस आणि 2 युनिट प्लेस म्हणजेच इथं काय येणार 30 and 2 वर्ड्समध्ये शब्दामध्ये कसं लिहिलं आहे नंबर इन वर्ड्स 30 and 2 आणि एक्सपांडेड कसं केलं आहे 30 plus 2 काय केलेलं आहे 30 plus 2 आता नेक्स्ट एक्झाम्पल कोणता आहे रे नंबर 10 1 काय आहे 10th प्लेस आणि 0 युनिट्स 1 10 किती येणार 10 इथं किती राईट करणार आपण 10 आणि 0 चे 0 म्हणजे इथं वर्ड्समध्ये कसं लिहायचं 10 and 0 10 and 0 म्हणजेच इथं एक्सपांडेड कसं येणार 10 plus 0 नेक्स्ट एक्झाम्पल 64 नेक्स्ट एक्झाम्पल 64 6 काय आहे 10th प्लेसला आहे आणि 4 युनिट प्लेसला आहे मग 6 10 60 आणि 4 युनिट्स मग इथं किती येणार 60 and 4 मग इथं किती येणार 60 plus 4 नेक्स्ट एक्झाम्पल 17 1 10 म्हणजे माहीत आहे 10 1 10 म्हणजे 10 आणि 7 बघा इथं किती लिहायचं आपण 10 आणि या गोलामध्ये काय लिहायचं 7 म्हणजेच राईट कसं करायचं वर्ड्समध्ये नंबर इन वर्ड्स 10 and 7
सेवेन ये तुम्ही राइट करायचं आहे लॉन्गबुक मध्ये आणि नोटबुक मध्ये सुद्धा करायचं आहे। आणि एक्सपांडेड फॉर्म कसे येणार, 10 + 7 म्हणजे किती, 10 + 7 म्हणजे 17, 10 + 7 = 17। समजलं का तुम्हाला? समजलं असेलच। आता आपण पुढचा लेसन पुढच्या व्हिडिओमध्ये बघू। बाय। तुम्ही हे जे दिलेलं आहे ते आपल्या नोटबुकमध्ये सॉल्व करायचे आहे आणि लॉन्गबुकमध्ये सुद्धा सॉल्व करायचे आहे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।